स्वागत आहे गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर समर्थकांनी मध्यरात्री मिरजेतील रस्त्या शेजारील हॉटेल आणि घरे जेसीबी लावून पाडलेत मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल एक मेडिकल स्टोअर ट्रॅव्हल ऑफिस एक घर पान शॉप अशा सात मिळकती पाडल्यात मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकानं आणि घरं पाडली आहेत हजार लोकांच्या सहाय्याने ताबा घेण्यासाठी पडळकर आल्याचा नागरिकांनी आरोप केला तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे तर ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात मिरज माझं नाव खाजा ओली शेख आहे मी स्थानिक इथला रहिवाशी आहे इथं शिवाजी रस्त्यावर खाजा झोपडपट्टी म्हणून इतकं वस्ती आहे आणि पुढं यांची दुकानं आणि यांची प्रॉपर्टी आहे हे कमीत कमी साठ ते पाससाठ वर्ष झालं आम्ही इथं राहतो आहे इथं राहताना असताना ते पराळकर साहेबासंघा इथले जाग्याचे त्यांचे जे मूळ मालक आहेत त्यांचे संघ आमचे एक दोन बैठक झालेले आहेत तिने म्हणलं की आम्ही तुम्हाला प्राय जागा देतो तुम्ही इथनं कुठं तर सेटल व्हा आम्ही तुमचं काय ते बसून बैठक करून तुम्हाला देतो आम्ही त्यांच्या मानण्यावर आम्ही स्थानिक लोक असल्यामुळं आम्ही त्यांचं मान्य केलेलं होतं पण तिने काय केलं आहे आम्हाला बिगर सांगता बिगर बोलता हे बोललं आणून रात्री एक वाजता लाईटला परमिशन घेतलं नाही तोडायचे लोकांना खाली करायचं काय बोललं नाही काय नाही आत लोक झोपलेली होती सामान तसंच होता संसार सामान तसंच होता तिथं पेशंट लोकं बी होती तिथं आजारी लोकं बी होते वयस्कर होते तिने काय बोलले नाही चार जे बी आणि बुलडेजार आणून जत साईडचे लोकं आणून तिने गुंड लोकं आणून कमीत कमी दोन हजार ते दीड हजार लोकं आणून तिने गुंडगिरी गुंडगिरी करून दादागिरी करून मारहाण करून सगळं तोडाताडी केली जे विचारलं जात होते त्याला मारहाण करत होते तिथं काय दहा बारा लोकं ॲडमिट झालेले आहेत आणि बायका पोरासने बी तिने मारहाण केलेली आहेत त्यांना सांगितलं पोलीस प्रशासनाला शासनला बी सांगितलं की हे कारवाई थांबा करा हे प कारवाई तुम्ही उभा करा काय ते उद्या बसून बैठक करू आणि ते चर्चा करू पण तिने ऐकायला तयार नव्हती तिने म्हटले हे प्रॉपर्टी आमची आहे हक्काची आहे आणि आम्ही घेणार आहे तुम्हाला काय करायचं करा जावं कुणाकडे जायचं ते जावा पण इथं कसं आहे आता हे गोरगरीब असल्यामुळं लोकं कुणाकडे दाद मागणार आहेत हे संविधानचं हिने सगळं धज्जा उडवलेले आहेत आज तुम्ही खुर्च्यावर बसून गोरगरीबाचा जर बिगर लक्ष करता जर असा तुम्ही अत्याचार करत असतील तर हे ना लोक नाही हो कुठं मागणार हे काय राजकीय लोक आहेत यांची ताकद लई मोठी झालेली आहे काय लोकं तिने दादागिरी करून गुंडगिरी करून काय लोकांना नेऊन तिथं दादागिरी करून धमक्या देतात आम्हाला सुधून धमकी दिल्यात जो आम काल लोक ते सी बी ते घेऊन आलेले लोक ते बैरशीच होते इथले लोकं नव्हती ते ते व्हिडिओ शूटिंग आम्ही केलेली आहे ते लोक आता उद्या तुम्हाला सगळं आम्ही व्हिडिओ शिडिओमध्ये दाखवतो कायदेशीर त्यांच्यावर जे कारवाई होईल शासनाने त्यांच्यावर कारवाई करावं म महाराष्ट्र सरकारने बी त्यांच्यावर कारवाई करावं हे आमची नम्र विनंती आहे मनापासून विनंती आहे की हे जर असं चाललं आहे ज महाराष्ट्रमध्ये जर असं चाललं देशात जर असं चालला तर ब्रिटिश काळ बरं होतं असं आम्हाला आता जाणवा आलं आहे